नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तापी पुनर्भरण प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हवाई पाहणी प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जैनाचार्य रत्नसुंदर सुरीच्वर यांच्या तीनशेव्या पुस्तकाचं प्रकाशन राज्यातल्या चार लाख इंटरनेट जोडण्यांचं रूपांतर येत्या आर्थिक वर्षात अद्ययावत नेटवर्कमध्ये करणार रविशंकर प्रसाद देशात स्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या नऊ टक्क्यांनी घटली मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील हँककॉक पूल पाडण्याचं काम अठरा तासांनंतर यशस्वीरित्या पूर्ण वाहतूक पूर्ववत आणि जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी नमस्कार आणि वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तापी महापुनर्भरण योजनेची हवाई पाहणी केली तापी नदीचं अतिरिक्त पाणी अडवून ते जमिनीत जिरवून मोठ्या क्षेत्राची भूजल पातळी वाढवणारी ही महत्वाची योजना आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी तापी नदी आणि सातपुडा रांगा हा परिसर थेट अनेक अनेक धरणापर्यंत पाहिला त्यानंतर रावेर तालुक्यातल्या लोहारा इथं सुकी नदीवरील धरणाच्या पाण्याचं पुनर्भरण त्यांनी पाहिलं यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते हा प्रकल्प एक अभिनव प्रकल्प असून कोणत्याही प्रकारचं पुनर्वसन न करता सत्तर ते ऐंशी टीएमसी पाणी या प्रकल्पाद्वारे भूगर्भात जिरवलं जाणार आहे हा प्रकल्प जलद गतीनं कार्यान्वित व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी पत्रकारांना दिली दोन्ही मिळून हा प्रोजेक्ट आहे मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी डॅम बांधून ते पाणी याच भागामध्ये आणून पुन्हा आपल्याला ते जमिनीमध्ये सोडायचं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टी एम सी पाणी सत्तर ते ऐंशी टी एम सी पाणी हे जमिनीमध्ये आपण सोडणार आहोत आणि त्या माध्यमातून अंडरग्राऊंड रिव्हर लिंकिंग आपण त्याला म्हणू अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट होणार आहे आणि त्यासाठी मान्य उमाजी भारती या अतिशय उत्सुक आहेत कारण मला वाटतं देशातलाच नाही तर जगभरातला हा अतिशय अभिनव असा कार्यक्रम आहे हा आजपर्यंत कुठेही झालेला नाही आणि म्हणून त्यासाठी केंद्र सरकार सुद्धा उत्सुक आहे राज्य सरकार सुद्धा उत्सुक आहे घटनेच्या चौकटीत राहून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नांदेडमध्ये आज धनगर समाज विकास आयोजित केलेल्या धनगर जागर मेळाव्यात ते बोलत होते कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टिकलं पाहिजे आरक्षण देताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत ही, ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं धनगर समाजाला आरक्षण देताना सर्व निकषांचा अभ्यास केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील अनिल गोटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी त्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या प्रसिद्ध माळेगाव यात्रेलाही भेट दिली संतांचा सामाजिक क्रांतीचा सा प्रयत्न हा नेहमीच प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जैनाचार्य रत्नसुंदर सुरेश्वर यांच्या तीनशेव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी ते, ते बोलत होते मारू भारत सारू भारत असं या पुस्तकाचं नाव आहे मुंबई सोमय्या मैदानावर झालेल्या साहित्य सत्कार समारोह हो कार्यक्रमात आपण वेळेअभावी सहभागी होऊ शकलो नाही असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं जैनाचार्य रत्नसुंदर सुरेश्वर यांनी राष्ट्रधर्म हा सर्वात मोठा धर्म आहे अशी महत्वपूर्ण शिकवण दिली समाजातली विषमता नष्ट करण्याचं महत्वपूर्ण कार्य संतांनी केल्याचं पंतप्रधान म्हणाले राज्यातल्या चार लाख इंटरनेट जोडण्यांचं रूपांतर दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात अद्ययावत नेटवर्कमध्ये करण्यात येणार असल्याचं केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज मुंबईत जाहीर केलं प्रसाद यांनी आज टपाल खातं एमटीएनएल आणि बीएसएनएल यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुढल्या वर्षापर्यंत राज्यातल्या अठ्ठावन्न शहरांमध्ये बीएसएनएल एकशे चौऱ्याहत्तर नवी वायफाय ठिकाणं स्थापन करणार आहे अशी माहिती प्रसाद यांनी दिली प्रिपेड ग्राहकांना नव्या सेवा पुरवण्यासाठी पुण्यात नवे प्रीपेड मोबाईल इंटेलिजन्स नेटवर्क स्थापन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं त्याआधी मुंबईत पीजे टॉवर परिसरात दिवसाला चार तासांसाठी मोफत वायफाय सेवेचा प्रसाद यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला त्यानंतर मुंबई शेअर बाजारात एका कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केलं डिजिटलायझेशनसाठी सरकार प्रतिबद्ध असून पन्नास कोटी इंटरनेट जोडण्याचं उद्दिष्ट सरकारनं समोर ठेवल्याचं प्रसाद यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या वतीनं मुंबईत येत्या बारा जानेवारीला कौशल्यावर आधारित एका राष्ट्रीय उद्योग संमिनाचं आयोजन करण्यात आलं आहे संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू कौशल्य विकास आणि उद्यमशीलता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले अन्य सदस्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संमेलनात आपले विचार व्यक्त करणार आहेत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या कौशल्य विकास अभियानात उद्योग जगतानं मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा हा या महत्त्वाचा महत्वाचा आहे कौशल्य विकास अभियान यशस्वी करण्याकरता सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टीनं हे संमेलन योग्य व्यासपीठ असल्याचं राजीव प्रताप रुडी यांनी म्हटलंय कौशल्य विकासात सार्वजनिक खासगी भागीदारी औद्योगिक विकासासाठी कौशल्यात आवश्यक सुधारणा तसंच कौशल्य विकासाद्वारे ग्रामीण भारताचा विकास या विषयांवर या संमेलनात चर्चा होणार आहे जगाच्या नकाशावर भारताचं स्थान बळकट व्हायचं असेल तर सर्वच क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढणं आणि तो तळागाळापर्यंत झिरपणं महत्वाचं आहे यासाठीच केंद्र शासनानं डिजिटल इंडिया अभियानाची सुरुवात केली तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रत्येक नागरिकाला सक्षम करत देशाचा चेहरा मोहरा बदलू पाहणाऱ्या या अभियानाची आजवरची वाटचाल आणि भविष्यातली दिशा या विषयावर चर्चा करण्यासाठी व्यवसाय तंत्रज्ञान सल्लागार अपेक्षित मुळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले सर नमस्कार नमस्कार आपलं स्वागत Uh, मुळात डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया हा शब्दप्रयोग आपण सातत्यानं गेली uh, काही महिने ऐकतो आहोत या अभियानाचं महत्त्व काय उद्दिष्ट काय आणि या अभियानाचं धोरण काय असणार आहे डिजिटल इंडिया हे बेसिकली इट्स अ विजनरी एक धोरण आहे आणि त्याच्यात इंटरनेट ऑफ थिंग्स ही चौथी औद्योगिक क्रांती जी जगभर आता चालू आहे आणि आपल्या माननीय पंतप्रधानांनी ती भारतात डिजिटल इंडिया नावाने घेऊन याचा विचार केला आहे आणि ह्यांनी जसं मेक इन इंडियाचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला जॉब्स क्रिएश से होतं तस तसं डिजिटल इंडियाचं प्लॅन्स इज टू क्रिएट मोर जॉब्स ऑन द सर्विस सेक्टर साईड तर ह्याचं uh, उद्दिष्ट एवढं आहे की मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस सेक्टर या दोघांचा विकास व्हायला हवा आणि ब्लू कलर अँड व्हाईट कॉलर जॉब्स व क्रिएट व्हायला हवे आणि त्याच्यातनं ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी ब्लॅक मनीचं युअर टू गेट ब्लॅक मनी काढायचं आहे जगा देशातनं आणि ई गव्हर्नन्स म्हणजे लोकांना सुविधा सगळ्या पोचायला हवे की ऑनलाईन बुकिंग करू शकतात तुम्हाला रांगेत राहायची गरज नाही तर खू लोकांचे लाईफ खूप इझी होणार आहे वेन इट बिकम सक्सेसफुल सो आय डेफिनेटली सपोर्ट वॉट अवर प्राईम मिनिस्टर हॅज प्लॅन फॉर आवर कंट्री विथ दिस शहरातला इंडिया आणि ग्रामीण भागातला भारतरी त्याची चर्चा वारंवार आपल्या कानावर येत ग्रामीण भागाला ह्या अभियानाचा डिजिटल इंडिया म्हटलं की आधुनिकता आली तंत्रज्ञान आलं तर हा फायदा व्हावा यासाठी काय तरतूद आहेत डिजिटल इंडियामध्ये बेसिकली आपले कंपनीज इन्व्हेस्ट करतात फायबर ऑप्टिक्स लेआउट करणार आणि ते फायबर ऑप्टिक्ससाठी खूप इन्व्हेस्टमेंट्स होतात आणि त्या थ्रू दे प्लॅन टू कनेक्ट द युनिवर्सिटीज कॉलेजेस अदर इन्स्टिट्यूशन्स आणि ह्यांनी काय होणार आहे इज बेसिकली एक नेटवर्क जो इन्फ्रास्ट्रक्चर एस्टॅब्लिश होईल त्यातून मग स्किल डेव्हलपमेंट त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचा पण इनिशिएटिव्ह घेतला पंतप्रधानांनी आणि या स्किल डेव्हलपमेंट एकदा युनिव्हर्सिटीज स्किल्स डेव्हलप करतील रुरल एरियाजमध्ये तर रुरल एरियाज तर लेबर चीप असल्यामुळे कंपनी स्वतः तिकडे येतील जेव्हा त्यांना स्किल्ड वर्कफोर्स मिळेल आणि कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग स्वस्त पडेल सर रुरल डेव्हलप एरियाला फार त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत स्किल इंडियाचे आणि अदर अदर ऍडव्हान्टेजेस दॅट जेव्हा सगळं नेटवर्क कनेक्ट होतं आणि जेव्हा ग्रामीण भागातले शेतकरी किंवा सगळे उद्योग छोटे उद्योजक जेव्हा नेटवर्कवर येतात ते त्यांचा माल भारताभर विकू शकतात थ्रू द ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा एक ऍडव्हान्टेज आहे फॉर द ग्रामीण भागासाठी ह्या तरतुदींची जी अंमलबजावणी होणार आहे हां होऊ घातलेली आहे राईट त्यासाठी right. आवश्यक यंत्रणा उभारावी लागणार आहे बरोबर त्यासाठी काय प्रयत्न चालले आपले पंत माननीय पंतप्रधान जेव्हापासून इलेक्ट झालेत तेव्हापासून ते सगळ्या इन्व्हेस्टर्स बा ते आणि त्यांच्या ते मिनिस्टर्स सगळ्या इन्व्हेस्टर्सला देशा बाहेर ज्या बाहेर जातात इन्व्हेस्टर्स आमच्या देशात या इन्व्हेस्ट करा आणि त्यासाठी त्यांचे खूप धावपळ चालू आहे आपण बघतोच आहे एक वर्षापासून ते खूप करत आहेत आणि फेसबुक गुगल uh, ॲमेझॉन यासारख्या कंपनी अमेरिकाच्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना भेटले ते त्यांच्या सीईओला आणि त्यांना इन्व्हेस्ट करायचं त्यांनी uh, हे केलं तर बेसिकली uh, uh, हे प्ल इन्व्हेस्टमेंट्स प्लॅन करताना जेव्हा भारतात येतात आपण अपन, आपल्या uh, गव्हर्नमेंटली हे एन्श्युअर करायला हवं की त्या इन्व्हेस्टमेंट्सचा फायदा भारतासाठी आणि भारतीय नागरिकांसाठी व्हायला हवा आणि असे इन्व्हेस्टर्स असतील की जे बोलते नाही आम्ही फक्त आमचाच फायदा बघू आम्हाला भारतीयांचा नंतर फायदाचा विचार करायचा तर आपण सावधान व्हायला हवं असे इन्व्हेस्टर्सकडनं कडनं तर आणि जेव्हा आपले मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स म्हणजे जो मॅन्युफॅक्चर करतो आणि जो कन्झ्युम करतो या दोघांचा विकास जेव्हा होत पाहिजे तर हे डिजिटल क्रांती खरं सक्सेसफुल होऊ शकेल असे माझे विचार आहे ग्रामीण भागामध्ये संगणक पोचायला हवेत इंटरनेट पोचायला हवं बरोबर संगणकाची जी उपकरणं आहेत ती उपलब्ध व्हायला हवी यासाठी काय प्रयत्न वेगळे होत आहेत आणि काय व्हायला हवे तुमची अपेक्षा आ, मी मागच्या याच्यात सांगितलं की जसे इन्व्हेस्टर्स येत आहेत मध्ये आता काय झालं की फेसबुकनी फ्री बेसिक्स असं ऑफर केलं की आम्ही तुमच्या गोरगरिबांना फ्रीमध्ये इंटरनेटची सेवा हे करून हेचबू पण हे हे जेव्हा डिजिटल क्रांती आपण आणू आपल्याला नेट न्यूट्रॅलिटी प्रिझर्व करायला हवी कारण फ्री मार्केट भांडवलशाहीसाठी नेट न्यूट्रलिटीची खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे फ्री बेसिक्स जे फेसबुक ऑफर करते हे नेट न्यूट्रॅलिटीमध्ये बसत नाही म्हणून हे है, ह्याचं है, ह्याचं एज्युकेशन आपल्या पॉलिसी मेकर्सला असायला हवं की असे कुठले कारण कुठलीही गोष्ट भांडव फ्री मार्केट भांडवायचं फुकट नसते मग कोणी फुकट देतं तर कोणी दुसरं त्याचा पैसा भरतो असं असतं तर म्हणून असे पॉलिसीज आपले असायला हवे की जेव्हा ही डिजिटल क्रांती आपण आणू नेट न्यूट्रॅलिटी कुठल्याही परिस्थितीत आ, जाता कामा नाही कारण त्याच्यात छोट्या उद्योजकांचा त्याच्यात खूप लाभ होतो आणि जेव्हा छोट्या स्मॉल बिझनेसचा तुम्ही ग्रोथ होतो तेव्हा खरं देशभराची ग्रोथ होते असं असं असतं म्हणून हे इम्पॉर्टंट आपण आपल्या पॉलिसीजमध्ये एन्श्युअर करणं की छोटे बिझनेसेसचा ग्रोथ व्हायला हवा आणि जेव्हा हे इंटरनेट पॉ सगळे इन्व्हेस्टर्स येतात आणि तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करतात त्यांचा पण फायदा होतो जेव्हा लोकांची बाईंग पॉवर वाढते कारण लोक ज्यांची बाईंग पॉवर वाढते ते जास्त पैसा इन्व्हेस्ट करतात म्हणून त्यांना फायदा बिझनेसेसला पण होतो त्या दोघांचा फायदा असा होतो याच्यात या अभियानाच्या निमित्तानं चौथी औद्योगिक क्रांती हा शब्द प्रयोग सातत्यानं पुढे एक तिसरी औद्योगिक क्रांती आपण पाहिली बरोबर पण तिचं जे यश आहे ते शंभर टक्के यश नाही मिळालं आपल्याला बरोबर तर त्यातून या चौथ्या औद्योगिक क्रांतीनं काय शिकावं अशी अपेक्षा व्हेरी वेरी व्हेरी गुड क्वेश्चन मी सांगू कारण uh, चौथी जी औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग जी चौथी औद्योगिक क्रांती आहे त्याला तिसरी औद्योगिक क्रांती आता मोबाईल रेव्होल्युशन जे झालं की लोकांकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन्स यायला लागले आणि खूप क्रांती झाली ते खूप बिझनेसचा ग्रोथ झाला पण काय झालं की सप्लाय आणि डिमांड हे दोन्ही इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स असतात इकॉनॉमीचे आणि सप आणि सप्लाय आणि डिमांड दोन्ही वाढायला हवा इकॉनॉमीमध्ये तर टेक्नॉलॉजी जी एनेबल करते ती सप्लाय बेसिकली प्रोड्यूस करते कारण आता कम्प्युटर आठ तासाचं काम एक तासात करतं म्हणून प्रोडक्टिव्हिटी एवढी वाढते पण मग असं का आत्तापर्यंत पॉलिसीज आपल्या तीस वर्ष होत्या की बिझनेस बोलतात अरे माझं आठ तासात काम एक तासात होतं मग मा मला सात तासाच्या ह्याला कामावर ठ्यायची गरज काय मी काढतो हो याला एम्प्लॉय तर अशा अनप्रोडक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजीनी अनएम्प्लॉयमेंट क्रिएट झाली तीस वर्ष आणि त्या अनएम्प्लॉयमेंटनी लोकांची बाईंग पॉवर कमी झाली आणि म्हणून ही तिसरी औद्योगिक क्रांती स्थगित व्हायला आली आहे तर म्हणून डिजिटल इंडियाचं तुम्ही भारताने हे केलं की ही सप्लाय आणि डिमांड हे दोन्ही वाढायला हवं हे कसं करू शकू आपण कारण टेक्नॉलॉजीने सप्लाय वाढत असेल आणि खरा पगार जो लोकांचा असतो त्याने डिमांड वाढतो तर जेव्हा टेक्नॉलॉजीने प सप्लाय वाढतो आणि लोकांचा खरं डिमांड वाढवायचं वाढवायचं असेल आणि टास्क पण कमी करायचा असतील म्हणजे नो प्रोडक्टिव्हिटी वाढते म्हणजे टास्क नव्हता म्हणून लोकांचे वर्किंग आवर्स आपण कमी करू शकतो पण त्यांची आपण पगार कमी व्हायला देऊ नये आणि त्यांना अनएम्प्लॉयमेंट करेल आणि जेव्हा आपण लोकांना मोर एम्प्लॉयमेंट करे करू करू थ्रू प्रोडक्टिव्ह युज ऑफ टेक्नॉलॉजी ही चौथी औद्योगिक क्रांती खरोखर सुवर्णयुग आणेल भारतात तर हे पॉलिसी इम्पॉर्टंट आणि हेच मी माझ्या दु पुस्तकात दुसऱ्या पुस्तकात जे आपल्या माननीय पंतप्रधानांकडे आपल्या चीफ मिनिस्टर थ्रू पाठवलंय आणि मी आपल्या चीफ मिनिस्टरचे आभार मानतो की त्यांनी माझे पुस्तक पंतप्रधानांकडे पाठवलंय भारताच्या दुर्गम भागामध्ये ही क्रांती पोचवायची तरच त्याचं यश आहे असं म्हणताय बरोबर पण ते हे अभियान राबवताना डिजिटल विषमता निर्माण होणार नाही यासाठी काय काय नाही नाही ते ए व्हेरी 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 वेल व्हेरी गुड क्वेश्चन अगेन आय वुड से आणि डिजिटल विषमता जी होते ही कशामुळे होते आ, एक तर जे आपले मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज असतात ते त्याच्यात मी माझ्या पुस्तकात एक नवीन अप्रोच सांगितला एक मिनिमम रिक्वायरमेंट्स आणि मॅक्झिमम एम्युनिटीज म्हणून तर वाय मी असं का सांगतो का कारण लोकांचे मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात ग्रामीण भागात अन्न वस्त्र पाणी घर हे जोपर्यंत मीट होत नाही तो का स्मार्टफोन विकत घेईल का तो इंटरनेटवर का येईल म्हणजे तर हे मिनिमम रिक्वायरमेंट्स पहिले सॅटिस्फाय व्हायला हवे आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसी शूड फर्स्ट सॅटिस्फाय दोज मिनिमम रिक्वायरमेंट्स आणि मॅक्झिमम अम्युनिटीज पण असं असायला हवं कारण जे बुद्धिजीवी लोक आहेत डॉक्टर्स इंजिनियर्स सायंटिस्ट हे त्यांचा पूर्ण मनु त्यांचा बुद्धिजीवी आपल्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युट करतात आणि इकॉनॉमीच्या प्रोग्रेसला आणतात म्हणून मिनिमम रिक्वायरमेंट्स आणि मॅक्झिममिटीज एकत्र व्हायला पाहिजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो फॉर एक्झाम्पल मिनिमम रिक्वायरमेंट्स लोकांचे सायकल असेल तर मॅक्झिमम मेमोरिटी आता डॉक्टरची बाईंग पॉवर तेवढी असलं की त्यांना मोटर बाईक तरी विकत घ्यायला लोकांपेक्षा जास्त कारण एक इन्सेंटिव्ह राहील त्याला मग असं वेळ येईल की डॉक्टरची बाईंग पॉवर वाढायला हवी की आणि त्याला लक्झरी कार विकत घ्यायला हवी पण मग ऑर्डिनरी लोकं त्यांची पण बाईंग पॉवर वाढायला हवी सो दॅट कॅन ॲटलीस्ट बाय मोटर बाईक आणि मग नंतर डॉक्टर झाले का आपण एरोप्लेन विकत गेलो हो, आणि मग लोकांची बँक कार विकत गेले तर ही आपण अप्रोच जर ठेवली तर ती जो ह्यूज डिस्पॅरिटी होते इकॉनॉमीमध्ये ती ती होणार नाही कारण आता तिसरी औद्योगिक क्रांती स्थगित होते जगभरमध्ये स्टॉक मार्केट आज पडतात ही विधान आधीच केले नाही ते खरी होत आहेत आणि हे याच्यामुळे होतात कारण खूप डिस्पॅरिटी झाली इकॉनॉमीमध्ये म्हणून ही मिनिमम रिक्वायरमेंट आणि मॅक्झिमम अमेरिटी अप्रोच घेतला ही डिस्पॅरिटी होणार नाही आणि आपण खरोखर यशस्वी करू शकू आपल्या जाता जाता एक प्रश्न की तळागाळापर्यंत हे डिजिटल अभियान पोहोचावं जी क्रांती पोहोचावी असं वाटत असेल तर लोकांनी काय करावं सरकारने काय करावं अगदी थोडक्यात सरकार तर आपल्या साईडने सगळं करतच आहे पण लोकांची पण खूप एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन आहे का कारण आता मी मी छोटा उद्योजक मला का मी काही मोठा इन्व्हेस्टर नाही पण मी ना, है, स्वतःने एक इन्व्हेस्ट एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये कॅलकटा हँडिक्राफ्ट इन डॉट इनमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि मी रुरल पार्ट्स ऑफ कॅलकटाच्या लोकांना ज्यांना स्किल्ड हँडीक्राफ्टमधन त्यांना एक प्लॅटफॉर्म देतो की माझ्या प्लॅटफॉर्म तर तुम्ही देशाभरात आणि पुढे मी त्यांना जगाभरात त्यांचे प्रोडक्ट्स विकता येईल तर अशी आणि ह्याला काही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही एक लाख दोन लाखमध्ये खूप सगळं होऊन जातं तर असंच माझ्यासारखे छोटे लोक पण अशा डिसेंट्रलाइज फॉर्म ऑफ इकॉनॉमी पार्टिसिपेट करू शकतात म्हणून फक्त सरकारकडे बघू नका तुम्ही पण काय करू शकत देशाचे गरिबी हटवायसाठी आणि या डिजिटल क्रांतीसाठी काय करायची तर हे सगळे सगळ्यांचं पार्ट आहे आणि या यात खरी आपली विकास आहे कारण मालस माझाच फक्त नाही त्या ग्रामीण लोकांचा पण विकास होतो आहे आणि ही ॲप ही मी रे रेकमेंड करेल सगळ्या माझ्या छोट्या उद्योजकांना प्लीज या पार्टिसिपेट करा आणि आणि श्री नरेंद्र मोदींच्या विजनला रियालिटीमध्ये कन्वर्ट करा आणि चौथी औद्योगिक क्रांती यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचा हातभार बरोबर थँक्यू या या नोडवर आपण थांबूया मुलाखतीबद्दल खूप खूप लागलाखतीबद्दल सध्याच्या जागतिक परिस्थितीत बाजारपेठ जिंकणाऱ्या तरुण उद्योजकांची तसंच रोजगार निर्मात्यांची आवश्यकता आहे असं राज्यपालचे विद्यासागर राव यांनी म्हटलंय पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आविष्कार दोन हजार पंधरा या परिषदेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते भारत हा जगातल्या तरुणांचा देश आहे असं सांगत उच्च शिक्षणातली गुणवत्ता हे आपल्या समोरलं आव्हान असल्याचं सा त्यांनी सांगितलं तरुणांनी स्टार्टअप इंडिया या मोहिमेत सहभागी होत भारताला उच्च स्थानावर घेऊन जावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं समृद्ध परंपरा लाभलेल्या फिल्म्स डिव्हिजनला उज्ज्वल भवितव्य आहे असं माहिती आणि प्रसारण सचिव सुनील अरोरा यांनी आज म्हटलं अरोरा हे मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या दोन दिवसांच्या भेटीवर आहेत येत्या एकोणतीस जानेवारीपासून मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल त्यांनी आज माहिती दिली फिल्म्स डिव्हिजनच्या कामांचा आढावाही त्यांनी या दोन दिवसात घेतला फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते फिल्म डिव्हिजन बड़ा ग्लोरियस पास तो है ही मैं समझता हूँ वाइब्रेंट प्रेजेंट है और और भी वाइब्रेंट फ्यूचर होगा जो समस्याएं तो फिल्म डिवीजन के विदिन दिस बिल्डिंग रिजॉल्व होनी है वो यहाँ हो जाएं जो मंत्रालय के मुद्दे हैं वो भी निकल के आ जाएं कुछ फिल्म्स भी देखी हैं स्वच्छ भारत पे गुलजार साहब पे आशा भोसले जी की ऊपर और इतना अच्छा कुछ लोगों ने काम किया हुआ है उसको आगे बढ़ाने की ज़रूरत कि जो जो हमारे ऑलरेडी एसेट्स हैं यहाँ पे ए, कैसे हम कम से कम मुंबई के जो आ, फिल्म लवर्स हैं क्रिटिक्स हैं एकेडमिक्स हैं फिल्म वर्ल्ड के दूसरे लोग हैं आर्टिस्ट्स हैं सिनेमाटोग्राफर्स हैं कैसे हम अपना अपने क्रिएटिव डायरेक्टर्स का काम उनको दिखा सकें उस विषय में भी बातचीत करेंगे उद्योगांना दर्जेदार आणि कुशल अभियंत्यांची गरज असून विद्यापीठांनी उद्योगांसाठी पूरक असे अभियंते घडवावेत असं मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त कलिआयटीच्या वतीनं अमरावती इथं आयोजित करण्यात आलेल्या पंचेचाळीसाव्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते मेक इन इंडिया या मोहिमेला उद्योग क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे भारतात उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर मेक इन इंडियाचा शिक्का असेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपली स्वप्न पूर्ती होईल असं देसाई म्हणाले या तीन दिवसीय परिषदेतून चांगल्या याव्यात यासाठी विचारमंथन आवश्यक असल्याचं म्हणाले मातृभाषा मराठीचा अभिमान असावाच मात्र जगमान्य असलेली इंग्रजी भाषा सुद्धा आत्मसात करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त कलि सांगली इथं यंगम मॉडेल एज्युकेशन सोसायटी आणि आरवाडे हायस्कूलच्या अमृत महोत्सव पूर्ती सोहळ्यात बोलत होते यावेळी नूतन मराठी विद्यामंदिराच्या इमारतीचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं साताऱ्यात पाटण इथं एका शेतकरी मेळाव्यालाही पवार यांनी मार्गदर्शन केलं राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलं असून दुष्काळाचा प्रश्न गांभीर्यानं सोडवण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं सत्ता असो किंवा नसो राष्ट्रवादी काँग्रेस कायमच जनतेची कामं करायला पुढे असते शेतकरी आमचं धन आहे त्यांच्या पाठीशी कायम उभे राहू अशी ग्वाही पवार यांनी दिली विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर माजी मंत्री विक्रमसिंह पाटील या मेळाव्याला उपस्थित होते देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर उघड्यावर शौचालय बसणाऱ्यांची संख्या नऊ टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी विरेंद्र सिंह यांनी दिली आहे आठ महिन्यात अठ्ठ्याऐंशी लाखांहून अधिक शौचालय बांधण्यात आली असून प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचं लक्ष सन दोन हजार एकोणीसपर्यंत नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशातल्या सर्व शाळांमध्ये शौचालय बांधण्यात आली असून मुलींसाठी वेगळी शौचालय बांधली गेली आहेत असं त्यांनी सांगितलं स्वच्छ भारत अभियानासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू दिली जाणार नाही याची ग्वाही चौधरी सिंह यांनी बोलताना दिली बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं आज साने गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकार शिक्षक आणि नाट्यकलावंतांचा गौरव करण्यात आला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता सुनील चव्हाण यांच्या हस्ते शिक्षक स्वानंद थोरवे मिनाश शेख नाट्यकलावंत रुपेश निकाळजे अपर्णा कुलकर्णी यांच्यासह दूरदर्शनचे बीड जिल्हा प्रतिनिधी मनोज कुमार सातपुते यांना पुरस्कार देऊन याप्रसंगी गौरवण्यात आलं अशा पुरस्कारांमुळे क्रियाशील व्यक्तींना प्रोत्साहन मिळतं त्याचबरोबर आणखी जोमानं कार्य करण्याची ऊर्जा मिळते ही ऊर्जा साने गुरुजी प्रतिष्ठाननं शिक्षक पत्रकार आणि नाट्य दिली असं मत अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा ते सांढर्स रोड स्थानकादरम्यान असलेला ऐतिहासिक हँगकॉक पूल पाडण्याचं काम तब्बल अठरा तासांनंतर आज संध्याकाळी यशस्वीरित्या पूर्ण झालं या कामासाठी मध्य रेल्वेवर घेण्यात आलेला मेगाब्लॉक संपला असून मध्य रेल्वेवरील रेल्वे सेवा आता पूर्ववत झाली आहे दोन मोठ्या क्रेन साडेसहाशे रेल्वे कर्मचारी आणि पन्नास अभियंत्यांच्या मदतीनं हा पूल पाडण्याचं काम काल रात्रीपासून चालू झालं हँकॉक पूल हा एकशे पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता रेल्वेच्या डीसीएसी विद्युत परिवर्तनानंतर हा जुना पूल तोडण्याची गरज निर्माण झाली होती हा पूल पाडण्याचं चा काम चालू असताना रेल्वेनं घेतलेल्या मेगाब्लॉक दरम्यान भायखळा ते सी एस टी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली सांगली इथं झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत एकवीस किलोमीटर विभागात मनोज शिंदे प्रथम आला नऊ किलोमीटर अंतरासाठीच्या महिला स्पर्धेत सारिका देसाई पहिल्या आल्या तर मुलांच्या सोळा ते एकोणीस या वयोगटात रोहित कोळेकर यानं प्रथम क्रमांक पटकावला ज्येष्ठ नागरिकांच्या गटात अशोक पाटील सर्वप्रथम आले हृदयासाठी धावण्याचा व्यायाम आवश्यक हा संदेश देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली नागपुरात आज झालेल्या एकोणसाठाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जळगावच्या विजय चौधरीनं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं त्यानं मुंबईच्या विक्रांत जाधवला चितपट करत बाजी मारली विजय चौधरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकोणतीस हजार रुपयांनी गदा देऊन गौरवण्यात आलं ही लढत पाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते राज्य सरकार कुस्ती या खेळाला राज्यमान्यता देण्याचं काम निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या विजेत्याला पोलीस दलात चांगल्या पदावर थेट नियुक्ती देण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली हवामान राज्यात सर्वात किमान तापमान नाशिकसह नांदेड आणि जळगावमध्ये दहा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि सोळा नागपूर एकोणतीस आणि अकरा पुणे तीस आणि अकरा औरंगाबाद एकतीस आणि तेरा नाशिक तीस आणि दहा कोल्हापूर तीस आणि सोळा रत्नागिरी चौतीस आणि अठरा सोलापूर तेहतीस आणि सोळा आणि अमरावती कमाल तीस किमान पंधरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या तापी पुनर्भरण प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हवाई पाहणी प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर यांच्या तीनशेव्या पुस्तकाचं प्रकाशन राज्यातल्या चार लाख इंटरनेट जोडण्यांचं रुपांतर येत्या आर्थिक वर्षात अद्ययावत नेटवर्कमध्ये करणार रविशंकर प्रसाद देशात स्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या नऊ टक्क्यांनी घटली मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील हँगकॉक पूल पाडण्याचं काम अठरा तासांनंतर यशस्वीरित्या पूर्ण वाहतूक पूर्ववत आणि जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार